स्टुडंट्स वेलकम बॅक टू अर क्लासेस. तर मुलांनो, आपण आपल्या इयत्ता तिसरीतील चौथा गद्य चतुर कावळा या गद्याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्याचे प्रश्नोत्तर देखील मी तुम्हाला PDF स्वरूपात पाठवले होते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला ते प्रश्नोत्तर समजावून पण सांगितले होते. तर मुलांनो, आता आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत आणि त्या पाठाचं नाव आहे शहाणी मधुमक्षिका. तर शहाणी म्हणजेच होते वाईज, WISE वाईज. वाईज म्हणजे होते शहाणं आणि मधुमक्षिका म्हणजेच होते हनीबी. हनीबी तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर हे झाड जे दिसत आहे त्याच्यामध्ये हे हनीबीचं एक पोळा आहे, त्याला काय म्हणतो, मधुमक्षीचा पोळा. आणि ही जी दिसत आहे इथे ती आहे हनीबीज. आणि हे माकड आहे, त्याबरोबरच इथे खूप सारे प्राणी दिसत आहे. इथे परत माकड आहे, कावळा आहे, चिवताई आहे, चिमणी आहे, असे खूप सारे इथे तुम्हाला पक्षी दिसत आहेत. तर ही एका जंगलातील गोष्ट आहे. तर या कथेमध्ये, या गोष्टीमध्ये आणि या पाठामध्ये सांगितलेलं आहे की कोणतेही काम करताना विचारपूर्वक करावे. आणि कुठलेही तुम्ही काम करत असाल तर ते विचार करूनच करावे. आणि कष्टाचे फळ हे नेहमीच चांगले मिळत असते. तुम्ही जे कष्ट कराल, जे काम कराल, त्याचे फळ हे नेहमीच चांगले मिळत असते, हे या पाठातून सांगितले आहे. म्हणजे मधुमक्षिका कशाप्रकारे आपलं शहाणपण दाखवते आणि कशाप्रकारे ती आपल्या बुद्धीचा योग्य वापर करते, हे या पाठात सांगितलेलं आहे. तर मुलांनो, आता आपण या पाठाचं वाचन करणार आहोत. एका शेतात आमराई होती, तिथे बरेचसे पक्षी प्राणी आनंदाने राहत. एका आंब्याच्या झाडावर मधमाशी, मैना, कोकिळा, चिमणी आनंदाने राहत होते आणि त्याच झाडावर एक वृद्ध माकडही राहत होते. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एकदा माकडाला झाडावर बसून कंटाळा आला म्हणून तो बाहेर फिरायला गेला. त्याला जमिनीवर खाली पडलेले वाढलेले सूर्यफूल सापडले. माकड ते घरी घेऊन आले व त्यातील 4-5 बिया त्याने सगळ्यांना वाटून दिल्या. कोकिळा हातात आलेल्या बिया पाहून विचार करू लागली, मला याचा काही उपयोग नाही. ती खूप आळशी होती. तिने बिया कावळ्याच्या घरट्यात नेऊन ठेवल्या. कावळ्याने बिया पाहिल्या, तो म्हणाला, कशाला आणला आहे कचरा माझ्या घरट्यात. त्यानेही त्या बिया फेकून दिल्या. चिमणीने त्या बिया हातात घेतल्या. ती खूप हावरट होती. तिने एक बी सोलली व खाऊन टाकली. मैना तर फारच कंजूष होती. तिने त्या बिया कापसात बांधल्या व घरट्यात एका कोपऱ्यात लपवून ठेवल्या. हे सगळं मधमाशी पाहत होती. ती फारच शहाणी होती. तिने त्या बिया शेतात झाडाखाली रुजत घातल्या. पाऊस पडताच त्या बिया रुजल्या. रोपटी भरभर वाढू लागली. पिवळी फुले फुलू लागली. वाऱ्यावर डोलू लागली. मधमाशी फुलातील मध पिऊन गाऊ लागली. तर मुलांनो, अशा प्रकारे या पाठाचं तुम्हाला 2 ते 3 या पाठाचं तुम्हाला वाचन करायचं आहे. तर मुलांनो, आता या पाठाचं वाचन झाल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की या पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. तर एका वृद्ध माकडाला जेव्हा काही सूर्यफुलाचे काही बिया, वाढलेले सूर्यफूल सापडते, तर त्या सूर्यफुलातील ते तो बिया सगळ्यांना वाटून देतो, 4-4 अशा प्रकारे सगळ्यांना. म्हणजे त्या अरण्यामध्ये किंवा त्या जंगलामध्ये जेवढे प्राणी आहेत त्या आमराईमध्ये जेवढे प्राणी आहेत त्या आमराईतील सर्व प्राण्यांना तो वाटून देतो. म्हणजे शेतात एक आमराई होती, त्या आमराईतील सर्व प्राण्यांना वाटून देतो. आता कोणता प्राणी किंवा पक्षी त्यांचा कशाप्रकारे उपयोग करतो हे या पाठात सांगितलेलं आहे. म्हणजेच मधमाशी आपल्या बुद्धीचा उपयोग कसा करते आणि समोर भविष्यात त्याच बुद्धीच्या उपयोगामुळे तिला कसा फायदा होतो हे या पाठात सांगितलेलं आहे. तर मुलांनो, या पाठाचं तुम्हाला सोबतच तुम्हाला पेज क्रमांक 25 शुद्ध लेखन देखील तुम्हाला आज लिहायचं आहे. तर मुलांनो, आजच्या पुरता जेव्हा आणि हा पाठ 2 ते 3 तुम्हाला वाचन करायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला जे मागच्या पाठाचं होमवर्क झालेलं आहे, जे तुमचे स्वाध्याय लिहून झालेले आहेत, ते स्वाध्याय देखील तुम्हाला आपल्या होमवर्क ग्रुपवर पाठवायचे आहेत. तर मुलांनो, आजच्या पुरतं एवढंच. सो थँक्यू.